बारामतीमध्ये सध्या असं कंफ्यूज लोक होत्यात, काय केलं पाहिजे की कारण नसताना विरोधक सारखं दादांना हॅबरिंग करायचे, त्रास द्यायचे, ह्या गोष्टीमुळे दादांनी पण साहेब ही महत्त्वाची आपली दादा मस्त असतील म्हणजे आपली दादाबाई आपली वाईट नाहीत, पण कसं माहिती एका वयस्कर माणसाला दुखून हे जाणं चुकीचं आहे. दादा काही उपजत राजकारणी माणूस नाही आहे, ह्या दादांना राजकारणात पवारसाहेबांनी आणले, सगळे शिक्षणाचे धडे पवारसाहेबांनी दिले, जे काय भाजप सरकारने प्रेशराईज केलंय त्या प्रेशराईजखाली वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या काय जनतेला नवीन नाही आहे. बारामती सगळे पवारसाहेब आले, पण आमदार दादांसोबत गेलेत, आमदार गेले तरी मारणारे पवारसाहेबांनाच आहे सर. बरं, त्यामुळे पवारसाहेब पवारसाहेब आहेत ते तेच राष्ट्रवादी, ते काही म्हणतील, मी पण म्हणेन माझे आहे असं म्हणू शकतो का? राष्ट्रवादी हे केले ते यांच्या जीवावर नाही केले, स्वतःचे जीवावर. पवारसाहेब आहेत म्हणून आहेत सगळं. गेल्या 2 दिवसापूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादीचे आमदार घेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मी सध्या बारामतीमध्ये आहे, अजित पवारांचा हा मतदारसंघ आहे, सुप्रिया सुळे लोकसभा मतदारसंघ त्यांचा देखील हाच आहे. बारामतीमधील नागरिकांना काय वाटतं या गोष्टीबद्दल मी विचारणार आहे, काय चाललं आहे बारामतीमध्ये? बारामतीमध्ये सध्या असं कंफ्यूज लोक होत्यात, काय केलं पाहिजे, का कन्फ्यूज? एवढं क्लिअर कट निर्णय घेतलाय अजित दादांनी. दादांनी निर्णय घेतलाय, पण कसं की अचानक निर्णय घेतल्यामुळं लोक असं अचानक धक्का बसल्यासारखं झालं ना बारामतीकरांना, की साहेब आणि दादा सुप्रियाताई असतील, एकाच घरातलं कुटुंब आहे, आणि अशा घटना घडायचं म्हणल्यानंतर ते थोडं कंफ्यूज झाल्यासारखं वाटतंय. आता सध्या तरी आम्हाला घर असल्यासारखंच वाटतंय अजून बी. असं काय वाटतं पण नेमकं असं का फुटल्यासारखं? ते तरी एकमेकांवर कारवाई पण करतात. कारवाई ही प्रोसेस असते, ही केलीच पाहिजे, परंतु हे घर फुटलं नाही पण राजकारणात हे घडलेलं आहे. शेवटी आता ही निर्णय घेणं भाग पडलं, कारण की कारण नसताना विरोधक सारखं दादांना हॅबरिंग करायचे, त्रास द्यायचे, ह्या गोष्टीमुळे दादांनी पण स्वतःचा निर्णय घ्यायला प्रत्येकाला अधिकार आहे. दादांवर अन्याय होत होता, अन्याय होत होता, आणि प्रत्येकाला हा लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकार दिला. कोण करत होता अन्याय दादांवर? अन्याय म्हणजे हे भाजपवाले. आपण तिथं साहेबांना सोडून गेलेत ना, शरद पवारांना सोडून दिले, पण का? आता हे सारखं जर हॅबरिंगमध्ये राहायचं, साहेबांना सोडून गेले म्हणजे साहेबांपाशीच आहेत दादा, दादा काय लांब गेलेले नाहीत, परंतु ही काहीतरी थोडं अडचण असल्यामुळे हे कृत्य करायला लागलं, कारण दुसरं काही नाही. राष्ट्रवादी कोणाची, दादांची की साहेबांची? राष्ट्रवादी हा पक्ष साहेबांचा आहे, साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, साहेबच पक्ष चालवणार आहेत, पण शेवटी आता ही निर्णय घ्यायला लागल्यामुळे ही घ्यायला लागला. काय बाकीचा विषय तुम्हाला काय मला बोलायची बोला की साहेब ही महत्त्वाची आपली दादा मस्त असतील म्हणजे आपली दादाबाई आपली वाईट नाहीत, पण कसं माहिती एका वयस्कर माणसाला दुखून हे जाणं चुकीचं आहे. सगळं सत्ता दादाची, साहेबाची नंतर दादांना सही, एवढंच आपलं म्हणणं आहे, काही नाही. बरं, तुम्ही कोणासोबत आहेत, दादा की साहेब? साहेबा सांगा आपण असतो. काय दादांनी घेतलाय निर्णय? दादांनी घेतलेला निर्णय बारामतीतल्या जनतेला रुचलेला नाही, कारण दादाची राजकारणाची सुरुवात ही पवारसाहेबांनी केलेली. दादा काही उपजत राजकारणी माणूस नाही आहे, ह्या दादांना राजकारणात पवारसाहेबांनी आणले, सगळे शिक्षणाचे धडे पवारसाहेबांनी दिलेत, पक्ष दादांनी मोठा केला आहे पवारसाहेबाबरोबर, हे बरोबर आहे. दादा म्हणजे एक विकास पुरुष आहेत बारामतीसाठी, परंतु अशा सिच्युएशनमध्ये दादा कन्फ्यूज का होत होते? बऱ्याचशा गोष्टी याला कारणीभूत आहेत, की जे काय भाजप सरकारने प्रेशराईज केलं आहे त्या प्रेशराईजखाली वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, ह्या काय जनतेला नवीन नाही आहे, पण ह्या दबावाखाली दादा तिकडे गेलेले आहेत. बाकी दुसरं काही प्रश्न असा निर्माण होतो, राष्ट्रवादी कोणाची आणि तुम्ही कोणासोबत? राष्ट्रवादी शरद पवारसाहेबांची आहे, त्यात तीळ मात्र शंका नाही. तुम्ही कोणासोबत? आम्ही पवारसाहेबाबरोबर आहे, कारण मूळ पुरुष हे जे राष्ट्रवादीचे आहेत ते पवारसाहेब आहेत, ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. काय अजितदादांनी जो निर्णय घेतला तो पवारसाहेब आपण ते पवारसाहेब म्हणतात, पण राष्ट्रवादी अजितदादा म्हणतात की आमचीच आहे? नाही, ते पवारसाहेबांची. पवारसाहेबांची? हां, बारामती सगळे पवारसाहेब आले, पण आमदार दादांसोबत गेलेत. आमदार गेले तरी मारणारे पवारसाहेबांनाच आहे सर. बरं, त्यामुळे पवारसाहेब. पवारसाहेब अजितदादांनी घेतलेला निर्णय पटतोय का? नाही, आम्हाला शरद पवारांचा निर्णय पटतोय, अजितदादांचा नाही पटत. आता अजितदादा म्हणतात की राष्ट्रवादी आमचीच आहे, ते काही म्हणू द्या ना, पण पवारसाहेब आहेत तेच राष्ट्रवादी.
ते काही म्हणतील, मी पण म्हणून माझे आहे असं म्हणू शकतो का? जे 50 वर्ष त्यांनी जरी काढले, आज तेवढे राष्ट्रवादी हे केले, ते यांच्या जीवावर नाही केले, स्वतःचे जीव पवारसाहेब आहेत म्हणून आहेत सगळं. आम्ही काय बोलू शकतो का दादांनी राष्ट्रवादीचे आमदार घेऊन भाजपसोबत युती केली? हां, राष्ट्रवादीचे दादांनी सोडले की शरद पवारचे माणूस चांगले आहे, शरद पवारची सेवा पडत नाही. अजित दादा म्हणतात राष्ट्रवादीच माझी आहे, चिन्हही माझंच आहे. चिन्ह आहे ते गेले म्हणून काय आपण चिन्ह म्हणून आहे माझी मान्य ते सगळं म्हणजे आता शरद पवारची आहे बरे. तुम्ही साहेबांसोबत की अजित दादांसोबत? साहेबांची. साहेबांसोबत.